महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गरिबांना जी मोफत अन्नाची योजना होती ती योजना योग्य पद्धतीने राबवण्यात येत नव्हती। केंद्र सरकार तो अन्न द्यायचं पण महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या संक्रमणामध्ये झोपलं होतं आणि त्यामुळे आम्हाला एक मोठा मोर्चा काढावा लागला। धंतोलीवर आम्ही मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामुळे मला JMFC कोर्टात जावं लागत आहे। नाही मागच्या वेळी मी राजसाहेबांना जाऊन भेटलो होतो तेव्हा त्यांना मी विनंती केली होती की नागपुरात जेव्हा याल तेव्हा माझ्याकडे चहा घ्यायला या आणि ते आज चहा घ्यायला येत आहे माझ्याकडे। कुठलीही राजकीय भेट नाही आहे, कुठली राजकीय त्या भेटीमध्ये चर्चा होणार नाही आहे। खरं तर गेले काय दिसतंय ते राज ठाकरेंचा जो स्वभाव आहे तो मैत्री व्यक्तिगत स्वरूपाने निभवण्याचा स्वभाव आहे। दिलदार व्यक्तीचा दिलदार हृदयाचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे अशा नेता जर व्यक्तिगत संबंध कुणाचे असतील तर मला वाटतं काही गैर नाही आहे। राजसाहेबांचे माझे संबंध मागच्या 18 वर्षापासून आहे आणि त्यामुळं त्यांच्या माझ्या भेटीचा हा त्यांच्याकडे मी जाणे किंवा ते माझ्याकडे येणे यामध्ये मला वाटतं की कुठलाही राजकीय आमच्या चर्चा होणार नाही, मागेही चर्चा झाल्या नाही आणि चर्चा करण्याचा काही प्रश्नही नाही आहे। ही काय डायसी नाही कुठ त्यांचं घर किंवा माझं घर चर्चा करण्याचं। राज्यातलं राजकारण बघितलं दिसतंय नाही, मी आधीच सांगितलं की मनसेनी आपलं काम सुरू केलं आहे। काल त्यांनी ज्या पद्धतीने रवी भवनमध्ये विधानसभा निहाय बैठक घेतल्या त्यांचा पक्ष त्यांना वाढवण्याचा संपूर्ण अधिकार आहे। भारतीय जनता पक्ष आपलं काम करता आहे आणि आमच्या भेटीगाठीचा अर्थ बिलकुल असा नाही आहे। राज ठाकरे मैत्री करण्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट त्यांचा स्वभाव आहे, खुलेआम बोलतात, दिलदार पद्धतीनं वागतात आणि त्यामुळे असे नेते जे असतात त्यांच्याशी काही प्रत्येक विषयाचा किंवा प्रत्येक भेटीचा संबंध हा राजकीय काढू नये। नाही हो, आम्ही हे ठरवलं आहे की माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जी शिवसेना ज्याला आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारावर इमानदारीने चालणारी शिवसेना ते आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे नेते आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड हा युतीमध्ये लढणार आहे आणि युतीमध्ये ज्या सीट ज्यांना जातील त्यांचं पूर्ण संघटना त्यांच्या मागे उभी करणे आणि त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे। बुलढाण्यात भूपेंद्रजी यादव जे आले ते लोकसभा प्रवास योजनेत आले आहेत। 16 लोकसभेमध्ये आमचे केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि 18 महिने प्रवास करणार आहेत। 6-10 मतदारसंघात 6-7 मतदारसंघात येणार आहे। 22-23-24 निर्मला सीतारामजी बारामतीमध्ये आहेत। त्यामुळं आम्हाला आमचं ठरलं आहे माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी ज्या ज्या त्या ठिकाणी सीटचं वाटप होईल आणि माननीय आमचं केंद्रीय नेतृत्व त्या विषयाला मान्यता देईल नंतर जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला 100% निवडून आणायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची राहील, कार्यकर्त्यांची राहील, माझी राहील, सर्वांची राहील।